विद्यार्थ्यांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 12वीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील वसाहतकालीन भारत हा मुद्दा अभ्यासणार आहोत। वसाहतकालीन भारत म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये 16व्या शतकामध्ये ज्या ज्या असणाऱ्या परकीय देशातील असणाऱ्या वसाहती भारतामध्ये आल्या आणि त्यांनी व्यापाराच्या निमित्तानं जे जे काही बदल घडवून आणले त्या बदलांचा अभ्यास आपल्याला आजच्या तासिकेमध्ये करावयाचा आहे। मित्रहो, 16व्या शतकामध्ये व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज भारतात आलेले होते। 17व्या शतकाच्या पूर्वार्धात डच आणि ब्रिटिशही भारतामध्ये आलेले आणि त्यांनी प्रकर्षाने समुद्राच्या किनाऱ्यावरती स्वतःचं वास्तव्य निर्माण केलेलं होतं। दक्षिण भारतात प्रामुख्याने पाँडिचेरी या ठिकाणी ते पोचलेले होते। ब्रिटिशांनी या असणाऱ्या देशावर जवळजवळ 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। साधारणपणे ब्रिटिशांच्या काळामध्ये जी काय प्रशासन व्यवस्था होती किंवा जी काय राज्यकारभाराची घडी निर्माण झालेली होती आणि त्यामुळे ज्या काही सामाजिक सुधारणा झाल्या ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही। तर आपल्या क्रमाक्रमाने या काळामध्ये कोणकोणत्या प्रकारे बदल झालेले आहेत या बदलांचा अभ्यास करावयाचा आहे। सुरुवातीला शिक्षण पद्धतीचा आपल्याला विचार करावा लागेल। ब्रिटिशांनी भारतामध्ये शिक्षण पद्धती आणलेली होती, त्याचबरोबर त्यांना जे काही कलम बहादूर आवश्यक होते या कलम बहादुरांना त्या ठिकाणी शिकवून त्यांना त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कामगारांची आवश्यकता होती। म्हणून उच्च शालेय शिक्षण, पातळीवरील शिक्षण हे इंग्रजी भाषेतून त्या काळामध्ये दिलं जाई। त्याचबरोबर आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये इंग्रजी ही संपर्क भाषा बनलेली होती। शाळा महाविद्यालयामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना मुलामुलींना प्रवेश इंग्रजांच्या काळामध्ये दिला जात असे। इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1856 अन्वये कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते। सुरुवातीला आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये जे काही विषय आहेत जे अभ्यासक्रम वगैरे धार्मिक हे नव्हते, तर ते सेक्युलर अशा प्रकारचे असणारे होते। त्यामध्ये गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास अशा विषयांचा समावेश त्या काळामध्ये असलेला दिसून येतो। त्यामुळे शिक्षण पद्धतीच्या असणाऱ्या या पद्धतीतून जो काही वर्ग निर्माण झाला तो वर्ग साधारणपणे पाश्चिमात्य देशाच्या असणाऱ्या विचारसरणीशी जुडला गेलेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर या असणाऱ्या सुधारणेच्या कालखंडामध्ये जी काही बुद्धिनिष्ठता आहे, समानता आहे, सामाजिक न्याय आहे, धर्मनिरपेक्ष, व्यक्तिवाद यासारखी जी काही मूल्ये आहेत ही मूल्ये या नवीन शिक्षण पद्धतीतून रुजलेली आपल्याला पाहावयास मिळतात। त्यानंतर सांस्कृतिक बदल कोणत्या प्रकारे झालेले आहेत याचा आपल्याला विचार करावा लागेल। संस्कृतीमध्ये साधारणपणे खान पान, व्यवहार या बाबींचा समावेश होतो। त्यामध्ये खाद्य संस्कृती आहे, पोशाख आहे, सामाजिक चालीरीती आहेत, वर्तणुकीचे संकेत आहेत, भाषा, खेळ, मनोरंजन या बाबीचा समावेश संस्कृतीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो। त्या काळातले असणारे जे काही बदल झालेले आहेत त्या बदलांच्या संदर्भामध्ये डॉक्टर एम एन श्रीनिवास यांनी ब्रिटिशांचं अनुकरण याला प्रमाण मानून वेस्टर्नायझेशन असे नाव दिलेले दिसून येते। त्याचबरोबर जे काही बदल झालेले आहेत ते बदल हळूहळू ही जी काही सुशिक्षित शिकलेली पिढी होती त्या पिढीने इंग्रजांचं अनुकरण केलेलं आपल्याला दिसून येतं। आणि त्याचबरोबर अशा प्रकारची असणारी ही जी काही मूल्ये आहेत ही मूल्य हळूहळू विकसित गेलेली आपल्याला दिसून येतात। साधारणपणे आलातास हे असणारे पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाचे वर्गीकरण 4 प्रकारामध्ये केले आहे। व्ययमूलक बदल म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणे हळूहळू घटत जाणे। वृद्धिमूलक बदल म्हणजे सांस्कृतिक लक्षणामध्ये नवीन लक्षणांची भर पडणे। पुष्टीमूलक बदल म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणांचे अधिक समृद्ध बनणे। आणि संमिश्रतामूलक म्हणजे जुन्या नव्याच्या एकत्रीकरणातून
नवीन संस्कृती निर्माण होणे। तर अशा प्रकारचे असणारे बदल जे आहेत ते बदल वसाहतकालीन भारतीय समुदायामध्ये निर्माण झालेले आपल्याला पाहावयास मिळतात। त्यानंतर प्रशासन, प्रशासनामध्ये इंग्रजांनी कोणकोणते बदल केले, तर ब्रिटिशांनी इंग्रजांचे त्यांच्या काळामध्ये एक नवीन प्रकारची असणारी प्रशासकीय यंत्रणा उभी केली, प्रशासनाच्या नवनवीन पद्धती भारतामध्ये रूढ केल्या। त्यांनी भारतीय भूमी आणि लोक यांच्यावर कारभार करण्यासाठी आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा, प्रशासकीय सेवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या सेवांचे विभाग स्थापन केले। हे सेवा विभाग ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहायतेसाठी असलेले दिसून येतात। ब्रिटिशांनी नवीन न्याय पद्धत निर्माण केली। या न्यायपद्धतीमध्ये भारतातील विविध समाजांच्या पारंपरिक न्यायप्रणालीचा विचार करून न्यायपद्धतीची उभारणी केलेली होती। तिची अंमलबजावणी धर्मनिरपेक्ष पद्धतीने जातीपातीचा विचार न करता केली जाई। वतनदार आणि जमीनदार यांचे वहिवाटीने चालत आलेले विशेष अधिकार रद्द करण्यात आलेले होते। त्याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि समाजाच्या मानसिकतेमध्ये हळूहळू लोकशाहीची मूल्य ही निर्माण होऊ लागली, झिरपू लागली, किंवा या लोकांना लोकशाहीचं महत्त्व हे लक्षामध्ये येऊ लागलं। इंडियन काउन्सिल ॲक्ट, इंडियन हायकोर्ट ॲक्ट, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट 1861 या सर्व कायद्यामुळे कार्यकारी कायदेविषयक न्यायविषयक प्रशासन पद्धतीमध्ये महत्त्वाचे बदल घडून आलेले आपल्याला दिसून येतात। आणि यामध्येच पुढे स्वातंत्र्याची मूल्य ही उभी राहिलेली दिसून येतात। लोकांना स्वातंत्र्याची जी काही चाहूल या असणाऱ्या कायद्यामुळे प्रशासन पद्धतीमध्ये लागलेली दिसून येते। यानंतर आर्थिक जीवन हे कसं होतं किंवा आर्थिक घडी ही जी आहे हे ब्रिटिशांनी कशाप्रकारे बसवली ही आपल्याला थोडंसं पाहावं लागेल। औद्योगिक वाढ आणि तिच्या हातामध्ये हात घालून येणारं शहरीकरण ह्या दोन गोष्टी या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या आहेत। इंग्रजांनी त्यांच्या देशामध्ये पक्का माल नेण्यासाठी जी काही कारखानदारी उभी केली किंवा जे काही औद्योगिकरण निर्माण केलं त्यामध्ये भरपूर स्वरूपाचे मूलभूत बदल जे आहेत हे बदल अर्थव्यवस्थेमध्ये घडून आले। बदलती अर्थव्यवस्था आणि औद्योगिक कारखान्याच्या संख्येमधील वाढ आणि त्यामुळे जातीनुसार कौशल्य, व्यवसाय आणि त्यावर आधारलेले सामाजिक संबंध यातल्या असणाऱ्या चौकटी हळूहळू ढिल्या होऊ लागल्या, बदलू लागल्या। म्हणजे कोणालाही कोणत्याही जातीचा व्यवसाय करण्यासाठी या कारखानदारीतून संधी मिळालेली दिसून येते। जी काही पारंपरिक चौकट होती ती चौकट हळूहळू ढिली होऊ लागलेली दिसून येते। शिक्षण आणि उत्पन्न या निकषावर आधारलेले नवीन सामाजिक वर्ग तयार होऊ लागला। जातीजातीमध्ये पारंपरिक जी काही बंधनं होती ती बंधनं कमी होऊ लागली। ब्रिटिशांनी लागू केलेल्या नवीन महसूल पद्धतीमुळे खेड्यातून राहणाऱ्या शेतकरी वर्गावर विपरीत परिणाम झाला। या काळात शेतीचं व्यापारीकरणही झालेलं दिसून येतं। निर्वाहप्रधान अर्थव्यवस्थेची जागा नफ्यावर आधारित असणाऱ्या अर्थव्यवस्थेने घेतलेली पाहावयास मिळते। नगदी पिकांना त्या काळामध्ये महत्त्व आलेलं दिसून येतं। अन्नधान्याच्या असणाऱ्या उत्पादनावर त्याचा परिणाम झालेलाही पाहावयास मिळतो। बंगाल ओडिसा येथे 1856 साली दुष्काळ पडला हा या बदलाचा साक्षी असलेला दिसून येतो। यानंतर दळणवळणविषयक सुधारणा या असणाऱ्या इंग्रजांच्या कालखंडामध्ये भारतामध्ये दळणवळणविषयक नवीन सुधारणा झालेल्या आपल्याला पाहावयास मिळतात। म्हणजे संपर्काची माध्यमे, दळणवळणाच्या माध्यमातून संपर्क जो आहे तो इंग्रजी कालखंडामध्ये वाढला दिसून येतो। इंग्रजांनी भारतभर रेल्वे रस्ते उभारणी केली, टपाल आणि तार
ह्या सोयीसुविधा सुरू केल्या, कारण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला कारभार करणे सोयीचे जावे याच्यासाठी ह्या सर्व बाबी इंग्रजांनी सुरू केल्या दिसून येतात. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचणे शक्य व्हावे या बाबीमुळे हे शहर सहज शक्य झालेले आहे. 1869 सुएझ कालवा खुला झाल्याच्यानंतर व्यापार वाढला आणि त्यामुळे पूर्व भारतातील कच्चा माल इंग्लंडला पोहोचण्याचे कठीण असलेले काम सोपे झालेले दिसून येते. वाहतूक आणि संपर्क याच्या माध्यमातून ज्या काही सुधारणा झाल्या त्या सुधारणामुळे कच्च्या मालासाठी बाजारपेठाही उपलब्ध झालेल्या दिसून येतात आणि त्यामुळे कमालीचा बदल हा जो आहे तो झालेला पाहावयास मिळतो. त्यानंतर राष्ट्रवादाची चळवळ, कारण इथे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या सोयीसुविधा निर्माण झाल्या आणि या सोयीसुविधा निर्माण झाल्यामुळे लोकांच्यामध्ये एक जागृती तयार झाली, लोक सुशिक्षित होऊ लागले, बरेचसे जण इंग्रजी शिक्षण घेऊ लागले आणि इंग्रजी शिक्षण घेऊ लागल्यामुळे लोकांना इंग्रजांच्या देशामध्ये कशाप्रकारे वागवलं जाऊ शकतं, तिथे कशा प्रकारचे कायदे आहेत या बाबीचा जवळून अभ्यास होऊ लागला. संपर्कासाठी इंग्रजी भाषा सुशिक्षित लोक वापरू लागले आणि त्यामुळे राष्ट्रवादाचा प्रसार करण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी हा मुद्दा फार महत्त्वाचा ठरला. त्यामुळे राष्ट्रवादाच्या चळवळीला चालना मिळाली. इंग्रजांच्या देशामध्ये तेथील नागरिकांना कशाप्रकारे वागणूक दिली जाते हे इंग्रजी भाषा शिकून सुशिक्षित झालेल्या भारतीय लोकांना लक्षात यायला लागलं. इंग्रज हे परकीय आहे, भारतामध्ये ते राज्य करत आहेत, त्यामुळे या देशामध्ये राष्ट्रवादाची चळवळ जी आहे ती चळवळ उभी राहिलेली आपल्याला दिसून येते. भारतीयामध्ये परकीय ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध निर्माण झालेला असंतोष आणि या असंतोषामुळे चलेजावचा असणारा जो काही फुकारा केला गेला तो याच असणाऱ्या राष्ट्रवादाच्या चळवळीतून केला दिसून येतो. साहजिकच भारतीय स्वातंत्र्य लढायला या असणाऱ्या इंग्रजांच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधेमुळे गती मिळालेली दिसून येते. त्याचबरोबर 19व्या शतकामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय झाला. महात्मा गांधी यांच्याकडं भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व आलं, अर्थात यामध्ये काम करणारी जी काही मंडळी होती ही नक्कीच इंग्रजी भाषा शिकून सुशिक्षित झालेली होती आणि त्यामुळे एक प्रकारे राष्ट्रवादाचा लढा उभा करण्यासाठी या असणाऱ्या वसाहत काळामध्ये ज्या काही सोयीसुविधा झाल्या त्या सुविधा परिणामकारक ठरलेल्या दिसून येतात. त्यानंतर समाज सुधारणाविषयक चळवळी, इंग्रजांच्या काळामध्ये भारतामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या थरामध्ये ज्या काही अनिष्ट चालीरीती आणि रूढी परंपरा होत्या या रूढी परंपरा नष्ट होण्यासाठी बहुतेक लोक सक्रिय झालेले आपल्याला दिसून येतात. 19व्या शतकामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या. बहुतेक गट सामाजिक सुधारणेसाठी आपापल्या स्तरेने आपापल्या पातळीवर प्रयत्न करू लागले. कालबाह्य ठरलेल्या लोकांवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या दडपणाऱ्या ह्या ज्या काही प्रथा आणि परंपरा आहेत या नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे असणारे समाजसुधारक पुढे आलेले दिसून येतात. मग तो सत्यशोधक समाज असेल, आर्य समाज असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असणारे प्रार्थना समाज असेल, या असणाऱ्या समाजाच्या माध्यमातून या असणाऱ्या समाजसुधारकांच्या माध्यमातून एक प्रकारे नवीन अशा प्रकारचं असणारं पुनरुज्जीवन झालेलं पाहावयास मिळतं. वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या समाजसुधारकांनी अनिष्ट चालीरीती आणि रूढी परंपरांच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि तो आवाज उठवून इंग्रजांकडून तशा प्रकारचे असणारे कायदे पास केलेले दिसून येतात. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सामाजिक कायदे, अर्थात सामाजिक न्याय, समाज कल्याण, समाज सुधारणा
दुर्बल घटकांना संरक्षण देणे ह्या बाबी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. समाज सुधारणांचा प्रयत्न करणारे गट आणि संघ यांची संख्या या काळामध्ये खूप वाढली आणि त्याच्यामुळे काय झालं की ज्या काही अनिष्ट चालीरीती आणि रूढी परंपरा आहेत ह्या अनिष्ट चालीरीती आणि रूढी परंपरांवर त्यांच्या संदर्भात बदल घडण्यासाठी जे वेगळ्या प्रकारचे असणारे कायदे इंग्रजांनी केले त्या कायद्यांचा समावेश या मुद्द्याच्या अंतर्गत आपल्याला करावा लागतो. त्याच्यामध्ये सरकारवर दडपण आणून वस्तुस्थिती सरकारला पटवून देऊन तशा प्रकारचे असणारे जे काही शोषित वर्ग आहे या शोषित वर्गाच्या वेदना ह्या सरकार दरबारपर्यंत नेऊन त्या ठिकाणी या समाजसुधारकांनी हे कायदे करण्यासाठी इंग्रजांना भाग पाडले आपल्याला पाहावयास मिळते. त्यामध्ये 1829 साली संमत झालेला सती प्रतिबंधक कायदा आपल्याला प्रकर्षाने सांगता येईल. त्यानंतर 1843 इंडियन स्लेव्हरी कायदा हाही त्याच काळामध्ये पास झालेला दिसून येतो. 1850 कास्ट डिसॅबिलिटी रिमूव्हल कायदा, त्यानंतर 1856 विधवा पुनर्विवाहाचा कायदा, 1870 स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा, 1872 स्पेशल मॅरेज कायदा आणि 1829 बालविवाह विरोधी कायदा. तर अशा प्रकारचे असणारे वेगवेगळे कायदे इंग्रजांच्या कालखंडामध्ये केलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच हा जो काही वसाहतीचा कालखंड होता हा वसाहतीचा कालखंड बऱ्याचशा असणाऱ्या सामाजिक सुधारणा घेऊन आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच तत्कालीन असणाऱ्या भारतीय समाजामध्ये जी काही धार्मिक जीवनपद्धती होती, समाजामध्ये जो काही धर्माचा पगडा होता तो पगडा हळूहळू कमी झालेला पाहावयास मिळतो. म्हणजेच इंग्रजांनी आणि जे काही वसाहती आलेल्या होत्या त्या वसाहतींनी आपापल्या भागामध्ये त्यांचा प्रभाव निर्माण केला दिसून येतो आणि साहजिकच इथल्या लोकांना नवनवीन ही जी प्रणाली आहे ती प्रणाली आकृष्ट करू लागली आणि त्यामुळे नवनवीन प्रणालीचा स्वीकार या ठिकाणच्या सुशिक्षित बुद्धिजीवी वर्गाने केला दिसून आला आणि त्याच्यामुळे भारतीय समाजव्यवस्था भारतीय समाज जीवन या ठिकाणची असणारी जी काही उतरंड आपल्याला दिसून येते ती असणारी उतरंड उच्च नीचतेची ही कशी अन्यायकारक आहे हे लक्षात आले. समाजामध्ये जो काही शोषित वर्ग आहे पीडित वर्ग आहे या वर्गाच्या वेदना सरकार दरबारी त्या ठिकाणी मांडण्याचं काम या लोकांनी केलं. याबरोबरच या असणाऱ्या समाजाच्या प्रत्येक अंगामध्ये प्रत्येक बाजूमध्ये बदल झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. शैक्षणिक सांस्कृतिक प्रशासनविषयक आर्थिक दळणवळणविषयक समाज सुधारणाविषयक अनेक प्रकारच्या असणाऱ्या बाबीमध्ये या ठिकाणी बदल झाले आणि त्या बदलाचे परिणामस्वरूप म्हणून पुढे हीच व्यवस्था वेगळ्या प्रकारे आकार घेत गेली. काळाच्या ओघामध्ये या प्रत्येक असणाऱ्या संस्थेमध्ये बदल झाले, ज्या सुधारणा आहेत ज्या आवश्यक वाटतात त्या हळूहळू होत गेल्या. आजही आपण पाहतो भारतामध्ये जी काही व्यवस्था आहे ती उभी असलेली व्यवस्था या व्यवस्थेला वसाहत काळामधील असणारी पार्श्वभूमी किंवा इतिहास असलेला दिसून येतो आणि त्यामुळे त्याची असणारी पाळंमुळं आणि त्याची असणारी जी काही मुहूर्तमेढ आहे ही त्याच काळामध्ये रोवली गेली. नंतर आपल्याला आपल्या सोयीनुसार आपल्या देशातील नागरिकांच्या सोयीनुसार ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी आपण बदलल्या आणि आपल्या नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी आपण प्रयत्न केलेले दिसून येतात. तसं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की हा जो काही वसाहतकालीन कालखंड आहे तो वसाहतकालीन कालखंड भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या बदलाची सुरुवात करून गेला आणि
आजचं आपल्याला असणारं जे काही भारतीय समाजव्यवस्थेचं जे काही स्वरूप दिसत आहे, त्या स्वरूपाची असणारा इतिहास किंवा त्याची पार्श्वभूमी या असणाऱ्या मुद्द्याच्या अंतर्गत आपल्या लक्षामध्ये येते. तर पाठाचा उर्वरित भाग जो आहे तो आपण उर्वरित भाग पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुढील नवीन भागासह.